फार मोठं काम त्यांचं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये परवाचे निवडून आलेले आहेत. आता भविष्यात काय होईल काही सांगता येईल. महानगरपालिकेपर्यंत पोहोचले आहेत. पण आमची सर्वांची इच्छा आहे की आता हे सर्व आणखी वरच्या पदावर ते गेले पाहिजेत. आणि या सगळ्या लोकांची दुवा ती तुमच्या सोबत आहे. चांगलं काम करणाऱ्या माणसाला काही कमी पडत नाही हे आपण राजकारणामध्ये कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून मला खरोखर आनंद आहे की या महामंडळाला फार चांगले दिवस आले. आपल्या खासदारांचं भाषण आपण ऐकलं प्रयत्न आहे. कोल्हापूरला आल्याने मुद्दा मी म्हटलं मराठी बोला मला हिंदी बोला म्हणून आग्रह धरला. एवढ्यासाठी की हिंदी बोलल्यानंतर भाषण सुद्धा मर्यादित होत फार राबवत नाही. किती फायदे आहेत भाषेचे. भाषेचे काय फायदे आहेत की त्यामुळे त्याने बरोबर शॉर्ट मध्ये आणि कोल्हापूरचे राहूनही उत्तम हिंदीमध्ये. कारण पुणे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये हिंदी उर्दू म्हटल्या बरोबर फार अनेकांची अडचण होते. तर तुम्ही खूप चांगली तयारी केली आहे. अजून मधून मराठीचा आधार घेता तुम्ही कारण आपली मायबोली आहे ही आणि मायबोलीचा आधार फार आवश्यक असतो. आणि म्हणून परंतु बजेट मध्ये केंद्र सरकारने काय केले खासदारांचं काम काय एक चुरून दाखवली देणे की केंद्र सरकारने आपल्या बजेट मध्ये मायनॉरिटीसाठी काय काय योजना त्या त्यामध्ये घेतलेल्या आहेत याची माहिती त्यातला पॅरा बजेट मधल्या भाषणाचा उतारा तरी काढून त्या संदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जयंतराव तुम्ही केलं. मला असं वाटतं की खासदार म्हणून तुम्ही चुरूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. असं म्हणतात की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. आता तुमच्यासाठी पाळणा मोठा आहे. तरी तुम्ही योग्य पद्धतीनं या भागातले अल्पसंख्याकांचे प्रश्न काय आहेत मागासवर्गीयांचे प्रश्न काय आहेत ओबीसीचे प्रश्न काय आहेत या सर्वांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार काय नेमकं करू इच्छित आहे या संदर्भामध्ये लोकांच्या पर्यंत तुम्ही माहिती पोहोचवली. मला खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आमचे चरणजीत सरकारचं भाषण आपण ऐकलं बरं वाटलं की तुमच्याकडे पाहिल्याच्यानंतर आनंद वाटतो की शहरात समाधानी कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चरणजीत सपा. अतिशय सुंदर भाषण लातूरचं वर्णन आम्ही एवढं चांगलं करू शकलो की तुम्ही लातूरमध्ये प्रवेश केला बरोबर लातूरच्या सगळ्या परिस्थितीचं आकलन एवढ्या कमी वेळामध्ये आणि इतका सुंदर पद्धतीने तुम्ही लोकांच्या समोर मांडलं. खरोखर अशा तरुण मित्राला मनापासून